श्रीकांतचं मी सौरभ भुरे, बहिरी माता स्पोर्ट क्लब वेलवली आयोजित या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. पहिला चेंडू संकेत पाटील याचा, यॉर्क करण्याचा जरूर प्रयत्न केलाय संकेत पाटील याने. माझे कॉलेज फ्रेंड गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू यॉर्क काढण्याचा प्रयत्न. पाहूया पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकेत. संकेतच्या चेंडूवरती एक क्रिकेटिंग स्ट्रोक, चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम फोर बाय कमांड डीजे. डीजे मास्टर नक्कीच तयार नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय. मात्र जरूर या चौकाराबद्दल कौतुक करेन फलंदाजाचं. तत्पूर्वी विनंती करतोय जहनमान मळल्यान, आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. फलंदाजाची प्लीज नाव माहिती नाहीयेत. चला क्विक अँड फास्ट. पराग स्ट्राइक एंड वरती. पराग, परागने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जबरदस्त अशी कामगिरी केली होती. पाहूया पुन्हा एकदा संकेत. राईट आम ओवर द विकेट. ओआरपी चेंडू सरळ हाताने खेळतोय, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, झेल सुटला जातोय. पराग याला जीवदान देणं आपण पाहतोय कितपत महागात ठरू शकतोय कुरुळ संघाच्या दृष्टीने. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या लागली धावपलकावरती पाच. हवा षटक क्रमांक पहिलाच प्रगतीपथावर असताना संकेत पाहिला तर कुरुळ संघाचा एक जबरदस्त असा गोलंदाज. या संकेतने आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेण्याचा नक्कीच आतापर्यंत विक्रम नोंदवलाय. पाच गडी मागील सामन्यामध्ये नक्कीच त्याने धाव आपल्या खात्यावरती जमा केले होते. तर पाहूया या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मनीष ऑन द स्ट्राईक. राईट आर्म ओवर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत. संकेतच्या चेंडूवरती मोठा फटका, कॉटन बॉलचा प्रयत्न. फलंदाज मनीष बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा बसतोय जय हनुमान मळल्यान संघाला. मास्टर मनीष पहिल्या चेंडूवरती, संकेतचा चेंडू नक्कीच मनीष याला समजत नाहीये. चेंडूवरती आपण पाहतोय चुकीचं शॉट सिलेक्शन, चुकीचा फटका जरूर खेळतोय. बॅटच्या खालच्या बाजूस जरूर लागला होता चेंडू हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संकेत याने झेल पकडला होता. दोन चेंडूंचा खेळणं बाकी. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय जय हनुमान मळल्यान विरुद्ध PPF कुरुळ. प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ असा हा त्याचा फुल फॉर्म. पाहूया संकेत या षटकातील दोन चेंडू शिल्लक. संकेतचा हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. पंच पुरुषोत्तम भगत यांचा इशारा येतोय. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या लागली धावपलकावरती सहा. धावा सिक्स रन्स, लॉस ऑफ वन विकेट. फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस बाय संकेत. संकेत आपण पाहतो एक मध्यम गती असा गोलंदाज. पाहूया स्ट्राईक एंड वरती फलंदाज पराग. पराग पुढे सरसाव मारतोय, पाहतोय गॅप स्ट्रोक, चेंडू वन बाउन्स, लॉंग ऑफ सी मारे शापार चौकार. स्टेप आउट, एक स्टेप पुढे येऊन नक्कीच फ्रंट फुटला खेळलेला हा फटका आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड. धावसंख्या चार ने वाढते, दहा धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा संकेत. राईट आर्म ओवर द विकेट. थोडासा खराब चेंडू नक्कीच म्हणावा लागेल, आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. पंच जमिनीला हात रुंद करत स्कोरर पर्यंत इशारा सोपवत आहेत. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या लागली धावपलकावरती अकरा. धावा
अकरा धावा धावफलकावरती लागत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, मेन पंचांच्या भूमिकेत पुरुषोत्तम भगत मॅन फ्रॉम थिरोंडा. त्यानंतर आपण पाहतोय लेग पंचांच्या भूमिकेत जम्बो मॅन फ्रॉम मांडला. यावेळेला पाहतोय बॅटची एज घेतली जाते चेंडू स्लिप क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक चेंडूला येऊन फील्ड करतोय. तोवर दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या लागली धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. पहिलं षटक पूर्ण, 12 धावा धावफलकावरती लागतायत. सुबोध सुद्धा आपण पाहतोय या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये स्कोरिंगचा नक्कीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत असताना. त्यानंतर आपण पाहिलं तर डिम्स क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा थेट प्रक्षेपण आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहे. कौस्तुभ पाटील अँड कंपनी रात्रीमध्ये सुद्धा नक्कीच आपल्यापर्यंत या सामन्याचं थेट प्रक्षेपण पोचवत असताना. त्यानंतर डीजे मास्टर सुद्धा आपण पाहतोय, डीजे विनोद मनोरंजन करत असताना. मी स्वतः सौरभ भुरे, त्यानंतर काका मात्रे सर सुद्धा नक्कीच सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवताना. पाहूया हा चेंडू. आदित्य घाडगे गोलंदाजीसाठी येतोय. चेंडू वळवण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज. चेंडू आपण पाहतोय की चेंडूला फिरकी देण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज. फलंदाजांना नक्कीच नामोहरम करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. आदित्यने पहिल्या चेंडूवरती फलंदाज पराग याला चकवलंय, फसवलंय. पाहूया पुन्हा एकदा आदित्यचा पुढील चेंडू. या वेळेला पाहतोय जागा बनून खेळतोय. ऑफ स्टंपला शफल होऊन चेंडू स्क्वेअर लेग सी मारे शापार षटकार. फलंदाजाचा चेंडू आपण पाहिला तर फलंदाजाने इतका चेक केला नव्हता, मात्र दुसरा चेंडू परागियाने व्यवस्थित रीत्या चेक केलाय आणि एक जबरदस्त असा फटका खेळलाय. धावसंख्या 6 18 धावांवरती. आता मात्र आपण पाहतो इनसाइड आउट. ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच, व्हॉट अ कॅच. पॉइंट क्षेत्रामध्ये फलंदाज पराग बॅक टू द पॅवेलियन. कम ऑन डीजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमण समुद्र मार्गे होऊ शकतील यासाठीच आपण पाहतोय समुद्र किनाऱ्यावरती किल्ल्यांची जलदुर्गांची निर्मिती केलेली आपण पाहतोय. सुरुवात केली तर आपण पाहतोय थल नवगाव पासून खंदेरी उंदेरी किल्ला, त्यानंतर आपण पाहतोय अलिबागचा कुलाबा किल्ला. असं आपण करत गेलो तो पूर्ण महाराष्ट्राची जी कोकण किनारपट्टी आहे 720 किलोमीटरची इतकी कोकण किनारपट्टी आहे महाराष्ट्राला. यावेळी ओव्हरफुल टॉस स्वरूपाचा चेंडू ऑन द राईज खेळतो चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने. एकच धावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या लागली धावफलकावरती 19 धावा. जिंकण्या साठी आव्हान मात्र किती धावांचं दिलं जातंय जे हनुमान मळल्यान संघाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य जबरदस्त गोलंदाजी करत असताना. पाहूया हा चेंडू. आदित्य यावेळी आपण पाहतोय चेंडूला फिरकी प्राप्त करतोय. ऑर्थोडॉक्स पद्धतीने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय, मात्र चेंडूला लेट कट करतोय. चेंडू गलीच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुमित ऑन द स्ट्राईक. सुमित आणि अमोलची ही जोडी मैदानावरती. दोन गडी बाद झालेत जे हनुमान मळल्यान संघाचे. आदित्य आपण पाहिलं तर नक्कीच क्रूल गावाचा एक जबरदस्त असा गोलंदाज. फिरकी
मध्ये माहिर असलेला हा गोलंदाज चेंडू वरती फ्लाइट देतोय. चेंडूला आपण पाहतोय यावेळी हवा देतोय, मात्र चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू वरती नियंत्रण, चेंडू वरती दिशा ही मात्र नक्की चुकीची ठरताना दिसते आदित्यची. आदित्यच्या चेंडू वरती नक्कीच एक धाव अवांतर स्वरूपाची मिळते. धावसंख्या 21 हवा धावफलकावरती लागतायत, एक शुभ आकडा. पाहूया हा चेंडू यावेळेला पाहतोय, चकवलं जातंय, फसवलं जातंय, गंडवलं जातंय, बीट केलं जातंय. स्पिनिंग च्या आधारावरती आपण पाहतोय या चेंडूला बीट करतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळतोय, लेग स्पिन प्राप्त करतोय. उजव्या हाताच्या गोलंदाजाचा हा चेंडू आपण पाहिला तर लेग स्पिन होताना दिसतोय, मात्र डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाला आपण पाहतोय हा चेंडू आपण पाहतोय ऑर्थोडॉक्स पद्धतीने चेंडू वळतोय. धावसंख्या स्थिर आहे. पहिलं षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केले होत्या. आदित्यने या षटकामध्ये एक गडी बाद केलाय, 9 धावा खर्च केलाय. एक जबरदस्त अशी गोलंदाजीचं प्रदर्शन जरूर काढण्याचा प्रयत्न केलाय. तो एक षटकार मारल्यानंतर सेट फलंदाज परागेला आदित्यने नक्की तंबूमध्ये पाठवलं होतं. जे हनुमान मल्ल्यान विरुद्ध PPF कुरुळ असा हा सामना रंगत असताना 2 षटक पूर्ण, 21 हवा धावफलकावरती लागतायत, एक शुभ असा आकडा. कुशल गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया कुशलचा पहिला चेंडू राईट अमोर द विकेट या षटकातील. पहिला चेंडू पंचांनी बीमर म्हणून घोषित केलाय, नो बॉल. आवश्यकतेपेक्षा अधिक उंचीने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय, कमरेपेक्षा अधिक उंचीने टाकलेला हा चेंडू. पंच नो बॉल इशारा कळवत आहेत. नो चेंडूची धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या झालेली हे ती 22 धावा, 22 रन्स बाय 2 विकेट. सेकंड ओव्हर इन अ कम्प्लीट, थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. राईट अमोर द विकेट कुशल. कुशलच्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. मिड ऑफ, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चूक करत नाही. तिसरा हादरा बसतोय मल्ल्यान संघाला. धन्यवाद. संघाचे महत्वाचे फलंदाज बाद झालेत. आता मात्र उशिरा का होईना, परंतु नक्कीच यावेळी फलंदाजांना सुद्धा संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करण्याची गरज असणार आहे. संधी जेव्हा दिली जाते त्याचं सोनं करणं हे नक्कीच प्रत्येक खेळाडूचं काम असतं. पाहूया हा चेंडू कुशल. कुशलच्या चेंडूवरती मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक सुद्धा तोच तैनात आहे लॉंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाकडून चूक होत नाहीये. फलंदाज आणखीन एक बाद होतोय जय हनुमान मल्ल्यान संघाचा. पाहूया हॅट्रिक घेण्याचा मान. पाहूया गोलंदाज करतोय काय. चेतन शर्मा याने सर्वप्रथम हॅट्रिक घेतली होती भारतातर्फे. त्यानंतर कपिल देव, हरभजन सिंग, इरफान पठाण, कुलदीप यादव. यावेळेला फुलटॉस, चेंडू मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यामध्ये नक्कीच कमजोर ठरतोय चेंडू. लॉंग लेग सीमा रेषा पार षटका. षटकार निघतोय, फुल टॉस चेंडू, म्हणजेच क्रिकेटमध्ये पाहिलं तर गिफ्ट देतोय गोलंदाज कुशल. कुशलच्या चेंडूवरती ऑन द राईज फटका, चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू मिड विकेट सी मारे शापार, वेलकम फोर बाय अक्षय.
षटकार चौकाराने धाव संख्येला एक चांगला आकार मिळतोय. धाव संख्या लागली धावपलकावरती 32 धावा. अक्षयने आल्या आल्या नक्कीच स्वागत केलं गोलंदाजाचं. आता मात्र गोलंदाजाने चकवलं जात आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर पाहतोय फलंदाज बीट होतोय. स्विंग आणि मिस अशा प्रकारचा हा चेंडू आपण पाहतोय. बीट होतोय. धाव संख्या धावपलकावरती स्थिर आहे. चार गडी बाद 32 धावा धावपलकावरती लागतायत. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. दोन गड्यांना मात्र जरूर तंबू मध्ये पाठवलं होतं गोलंदाजाने. यावेळेला मोठा क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज पाचवा बाद होतोय. जय हनुमान. जय हनुमान. मल्ल्यान संघाचा पाचवा हदरा बसतोय. अर्धा संघ निम्मा संघ तंबू मध्ये परतलाय. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत 32 धावा. पहिल्या षटकामध्ये संकेतने 12 धावा खर्च केल्या होत्या. एका गड्याला बाद केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आदित्यने 9 धावा खर्च केल्या होत्या. एका गड्याला बाद केलं होतं. आणि तिसऱ्या षटकामध्ये कुशल याने पहिल्या चेंडूवरती 2 विकेट्स काढल्या होत्या. षटकार चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती 1 विकेट. असं पृथक्करण नक्की त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतंय. एक कमबॅक करणारी गोलंदाजी नक्कीच केलीय फलंदाज अक्षय याला नक्की तंबू मध्ये पाठवलंय. चार चेंडूंमध्ये 10 धावा बनवून अक्षय बाद होतोय. आदित्य येतोय. फिरकीचा जादूगार आपण पाहतोय. पीपीएफ कुरुळ संघाकडून वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज योगेश पवार. त्यानंतर योगेश पेंडकर. रायगड जिल्ह्यामधील आपण पाहिले तर नक्कीच एक जबरदस्त टेनिसचे स्टार क्रिकेटर. तर पाहूया जय हनुमान मल्ल्यान संघाचा हा योगेश मैदानावरती कशा रीतीने कामगिरी करतोय. शेवटचं षटक येणं बाकी. आदित्यचा हा चेंडू पाहतोय पंच. जम्बो यांचा इशारा येतोय. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच नक्कीच लॉ नंबर 22 अवलंब करत असताना धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झालेली होती 33 धावा. हार्दिक पांड्या याचा हा जर्सी क्रमांक. एक विस्फोटक असा फलंदाज. यावेळेला पाहतोय चेंडूला फ्लाइट देतोय. मात्र चेंडू बॅकफुट वरती जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना एक धावर समाधान मानावं लागतंय. जय हनुमान मल्ल्यान संघाला. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या लागली धावपलकावरती 34 धावा. स्ट्राइक एंड वरती फलंदाज शुभम पाहूया आपल्या संघासाठी कशा रीतीने कामगिरी करतोय. आदित्यचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. चेंडू आदित्य आपण पाहतो चेंडूला वळवतोय. मात्र चेंडूवरती नियंत्रण मात्र नक्कीच ठेवताना पाहायला मिळत नाही. चेंडूची दिशा आणि चेंडूचा टप्पा या दोघांमध्ये नक्कीच साम्य असणं गरजेचं आहे. ते आदित्यकडून नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळत नाही. मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. या अवांतर स्वरूपाच्या धावा सामन्याला खऱ्या अर्थानं नक्कीच कलाटणी देऊ शकतील. सामन्याला नक्कीच चित्र बदलून देऊ शकतील असं हा क्षण मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतोय. मित्रांनो पाहिलं तर क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच अनिश्चितेने भरलेला हा खेळ. वीरेंद्र सहवाग नक्कीच बोलत असतो की क्रिकेट ये अनिश्चिताओं का खेल है और हर प्रेडिक्शन फेल है. फेल करणारा हा खेळ आपण पाहतोय. आदित्यचा हा चेंडू. आदित्यने ह्या चेंडूवरती चकवतोय, फसवतोय, गंडवतोय, बीट करतोय. एक चांगली रणनीती नक्कीच आदित्य या चेंडूवरती जरूर राखतोय. अगोदरचे 2 चेंडू आपण पाहिले. टप्पा थोडासा नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर होता. आता मात्र चेंडू ऑफस्टंपवरती टाकला. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. त्यामुळेच फलंदाज बीट होतोय. पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा जरूर प्रयत्न करतोय. पुढे सरसावून मारण्याचा जरूर प्रयत्न. त्यामुळे फ्लाइट दिली होती. चेंडू आउट ऑफ द ऑफस्टंपच्या जरूर बाहेर गेला होता. पंचांचा निर्णय येणं बाकी. खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. 2 धावा तर मिळतात. पंचांचा सुद्धा इशारा येतोय. व्हाईट प्लस 2 धावा. 3 धावांचा बोनस मिळतोय तो जय हनुमान मल्ल्यान संघाला. दिवाळी होऊन गेलेली आहे तरी पाहिलं तर मात्र या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आदित्य घाडगे बोनसच्या स्वरूपात जय हनुमान मल्ल्यान संघाला नक्की धावा देत असताना
धावा देणं आणि धावा कमवणं यासाठी मित्रांनो नक्कीच मेहनत घ्यावी लागते. पाहूया हा चेंडू. यावेळेला पाहतोय ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न करतोय विकेट किपर फलंदाज, दोघांनाही चकून चेंडू लॉंग स्टॉप एरियामध्ये जातोय. पंचांचा मात्र इशारा येतोय, बाईत स्वरूपाची धाव धावफलकावरती लागते. लॉ नंबर 23 आपण पाहतोय, बाईज आणि लेग बाईज. आयसीसी लॉ मधील आपण पाहिले तर 42 नियम आहेत, त्यातील आपण नियम क्रमांक आपण पाहिला तर 23. बाईज स्वरूपात धाव मिळते, धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. यावेळेला मोठा फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, फेक करतोय तो वर दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. आदित्यचा या षटकातील शेवटचा चेंडू, चेंडूला फ्लाइट देतोय, स्टंपिंग करण्याचा प्रयत्न, संकेत यशस्वी होतोय. गडी क्रमांक 8 बाद होतोय जे हनुमान मल्ल्यान संघाचा. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते कमांडीज. आवश्यकता पीपीएफ कुरुळ संघाला, पीपीएफ कुरुळ संघ या 42 धावा पाहिलं तर 10.50 सरासरीने धावा बनवण्याचं आव्हान असणार आहे पीपीएफ कुरुळ संघासमोर. पाहूया जय हनुमान मल्ल्यान संघाचे गोलंदाज सामन्याला कशा रीतीने रोखून धरतायत. क्रिकेट हा खेळ पाहिला तर पूर्वी नक्कीच फलंदाज आणि गोलंदाज या दोघांचाच बोललं जायचं, त्यानंतर क्षेत्ररक्षणाची सुद्धा नक्कीच भर या क्रिकेटमध्ये झाले. तुम्ही पाहिलं असाल 1992 विश्वचषकामध्ये आपण पाहिलं होतं की जॉन्टी रूट्स या खऱ्या अर्थानं साऊथ आफ्रिकन खेळाडूने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या क्रिकेटमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षणाची सुद्धा महत्त्वाची जोड दिली गेलेली आपण पाहिले. तो इंजमामला केलेला नक्कीच रन आउट तो नक्कीच मित्रांनो आजही आपल्या डोळ्यासमोर नक्कीच भिंभावताना दिसतोय. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे आणि या क्रिकेटच्या रण धुमाळीमध्ये या क्रिकेटच्या रणसंग्रामध्ये हा सामना मात्र कशा रीतीने रंगतोय हे ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक काका मात्रे सरांकडे. ओ टू द काका मात्रे सर, धन्यवाद.
धन्यवाद सौरभ बुरे। तर 42 धावांचं लक्ष प्रत्येक षटकामध्ये आपण समीकरण जर पाहिलं तर अर्थात जर प्रतिषटक धावांची गरज आहे ती 4 षटकामध्ये 10.50 ची सरासरी। पीपीएफ कुरुड विरुद्ध जयमान बल्याण या दोन संघामध्ये पीपीएफ कुरुड संघाला 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। सलामी जोडी मैदानामध्ये येते ती संकेत आणि सुमित पंचांचा इशारा। सामन्याला सुरुवात होते पहिले षटक पॉवर प्लेचं जिथे 2 षटक 30 षटकाच्या बाहेर असताना 7 षटक गोलंदाज जष्टेषक 9 खेळाडू 30 षटकामध्ये शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट वाईडिश मिड ऑफ ही रचना आपण या ठिकाणी पाहतोय। गोलंदाज मनीष तयार पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू यावी मात्र चेंडूला फ्रंट फुट गेलं चेंडूच्या लाईनीमध्ये गेलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला अर्थात वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जिथे मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रशेष चेंडूवर येईपर्यंत अर्थात धावांचं योगदान मिळालं ते एक आणि एका धावेने खातं उघडलं गेलं ते फलंदाज अर्थात संकेतने। फलंदाज सुमित मात्र खेळण्यासाठी तयार आहेत। संकेत आणि सुमित सुमित म्हणल्यानंतर सुमित ढेकळे हे अतिशय मोठं नाव तुमच्या समोर येतं नाळा सोपराचा खेळाडू यावी आपण पाहणार आहोत। चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट चेंडूचा संपर्क घेत नाही उरलेलं काम यष्टीशक म्हणून करतोय चांगली गोलंदाजी। क्रिकेटचं आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नाईट क्रिकेट स्पर्धा त्याचबरोबर दिवसा खेळणाऱ्या क्रिकेट स्पर्धा अर्थातच सिंधुदुर्गामध्ये आनंदवाडी चषक एक मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे 5 दिवस रंगणारी क्रिकेट स्पर्धा। गतवर्षी त्या स्पर्धेचं मी समालोचन केलं होतं पण यावेळी मात्र व्यस्त कार्यक्रमात तिथे जाऊ शकलो नाही अर्थात रत्नागिरी चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये तुम्ही मला पुन्हा एकदा ऐकू शकाल। दरम्यान यावेळी मात्र आपण पाहिलं चेंडूला बेल काउंट दिलंय मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन मध्ये येतोय सुरेख फटका षटकार। पुतळ्यावर छत्रपती शिवरायांना पाहिल्यानंतर प्रत्येक मराठी माणूस त्यांच्या समोर नतमस्तक होतो कारण 1630 ते 1640 50 वर्षाची राजांची कारकीर्द आणि या कारकिर्दीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना हे अतिशय मोठं योगदान। आपलं राज्य छोटं असलेलं चालेल मात्र ते निश्चित स्वतःचं पाहिजे ही संकल्पना होती छत्रपती शिवरायांची। तेव्हा षटकार 6 धावांचं योगदान मिळतोय षटकाराने अर्थातच सुमितने आपलं खातं उघडलंय। पुन्हा एकदा गोलंदाज मनीष अपील केलं गेलं पंचांकडे पायचीच मात्र अपील फेटायला गेलं चेंडू आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअरला गेला जिथे थेट यष्टीचा वेध घेऊ शकणार तोपर्यंत फलंदाजाने एक धावचं योगदान मिळालं एक धाव मिळत संघाला आणि या एका धावेने खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पीपीएफ कुरुळ या संघाची धावसंख्या धावपलकावर येऊन पोहोचली तब्बल 8 धावा धावपलकावर। पण पुढचा सामना आपण पाहणार आहोत तो अर्थातच महत्वाचा सामना व्हीसीएन कुरुळ विरुद्ध विघ्नहर्ता खारीकपाडा या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या संघाने एकाने विनंती आहे की आपण नाणे फेकण्यासाठी त्वरित आपण यायचं आहे। तर व्हीसीएन कुरुळ संघाच्या संघाने या ठिकाणी आलेला आहे मी विघ्नहर्ता खारीकपाडा संघाच्या संघाने केलं विनंती की आपण यायच्या दरम्यान हा चेंडू मात्र गेला तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये एका धावीचं योगदान मिळालं आणि अशा प्रकारे धावांमध्ये वाढ होते धावपलकावर धावा आल्या त्या तब्बल 9 धावा। मनीष हा जो गोलंदाज आम्ही नेहमी सांगत असतो की मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो कारण क्रिकेट असं क्षेत्र आहे जिथे लेदर क्रिकेटमध्ये 10 धावा एका षटकामध्ये चांगल्या धावा मानल्या जातात। व या मैदानाकडे यावेळी मात्र आपण पहा परम फुटबॉल जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला निश्चित टायमिंग नव्हतं या ठिकाणी म्हणता येईल कारण फटक्यामध्ये ताकद नव्हती चेंडू सिलिबड ऑफला फील्ड करत तोपर्यंत एक धाव मिळते संघाला आणि या एका धावेने एकूण धावसंख्या धावपलकावर येऊन पोहोचली पीपीएफ कुरुळ संघाची तब्बल 10 धावा म्हणजेच येणारे 3 षटकं 18 चेंडू आणि 32 धावांची गरज अर्थात धावा आणि चेंडू यांच्यामध्ये अंतर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 32 धावा म्हणजेच तब्बल 14 अंतर या ठिकाणी असणार आहे। तर क्रिकेट हे नेहमी म्हणलं जातं की असाध्य ते साध्य करिता सायास करण अभ्यास तुका म्हणे तुकार महाराजांनी सांगितलं की कोणतंही कार्य हे असाध्य असं नसतं तुम्ही प्रयत्न करा चांगला अभ्यास करा आणि इथे अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नाही म्हणता येत तर एखादी गोष्ट जाणून घेतली पाहिजे आणि त्याचा कठोर साधना केली पाहिजे एक परिपक्व क्रिकेटपटू होण्यासाठी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रक्षण या 3 क्षेत्रामध्ये आणि यष्टीरक्षण
या चार क्षेत्रांची जे क्रिकेटचे अंग आहे त्याच्यामध्ये चांगलं योगदान देखील घ्यायला मिळालं पाहिजे. मन लावून चिकाटीने क्रिकेट खेळलं तर आपल्यातील एखादा सुनील गावस्कर, एखादा सचिन तेंडुलकर बनू शकतो, एखादा विराट कोहली बनू शकतो. हे क्रिकेटचं निश्चित महत्व. या दरम्यान नाणेफेक होते, पाहू या नाणेफेकचा निर्णय. खारीकपाडा संघाच्या बाजून जाते, खारीकपाडा संघाच्या संघनायकाचं आणि 11 खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन. तर मैदानाकडे वळूया, षटक समाप्त होतोय. नवीन षटक गोलंदाज सुमित तयार. यावेळी मात्र चेंडूला आपल्या बॅकच्या पट्ट्यात घेतलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तिथे शेतीशीत चेंडू येतोय, चेंडूची पकड करतोय. तोपर्यंत मात्र एक धावचं योगदान मिळालं, एक धाव मिळते संघाला. आणि या एका धावेने सुमित याची वैयक्तिक धावसंख्या एक षटकाच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 9 धावसंख्येवर. एकूण धावसंख्या धावपळकर 11, 41-42 धावांचं लक्ष समोर असताना पंचांच्या डावीकडून मोठा रनअप आपण पाहतोय. 15-16 पावचा रनअप, मध्यम गती 12. यावेळी मात्र चेंडूला आपण पाहिला, चेंडूला हवेतून खेळलाय. वाईल्डिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शेतेशक अतिशय तत्पर होता, त्यांनी झेल पकडला, फलंदाज मात्र बाद. इरादे बनते हैं, इरादे टूटते हैं, शिरडी में वही आते जिनको साईबाबा बोलाते हैं. विचार बनतात, विचार तुटतात, शिरडीला तेच येतात ज्यांना साईबाबा बोलवतात. कारण अहमदनगर जिल्ह्यामधलं शिरडी हे अतिशय मोठं तीर्थक्षेत्र, भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं. कारण या ठिकाणी कोणत्या दिवशी गेलं तर प्रचंड गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच अनेक साई भक्त जिथे अलिबाग, पेण, पनवेल, उरण या प्रस्तून चालत जाणारे साई भक्त देखील आपण पाहता. तर यावेळी आपण मैदानाकडे वळूया, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला मिडॉन क्षेत्रामध्ये. शेतीशीत चेंडू येतोय, एक धावेचं योगदान मिळते, एक धाव मिळते संघाला. आणि या एका धावेने एकूण धावसंख्येत वाढवते ती 12. 12 धाव धापलकर आल्यात. संकेत आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये. सुमितची वैयक्तिक धावसंख्या आपण जर या ठिकाणी पाहिली तर तब्बल 10, एक षटकाराचा समावेश आहे. खेळण्यासाठी तयार असेल तो, अर्थात कुशल, कारण संकेत बाद झाला होता ज्याने 2 धावांचं योगदान दिलं. गोलंदाज आता पहिल्या षटकात मनीषनी तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. तर यावेळी सुमित मात्र 3 चेंडूमध्ये 2 धावा देतो, एक फलंदाज बाद करतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत, पाहूया लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्रश कोणतीच चुकवत नाहीये, सरळ झेल घेतोय, फलंदाज मात्र बाद. समालोचन करताना 8 दिवस समालोचन केलं होतं गतवर्षी, तिथे या नवसाला पावणाऱ्या देवीचं अर्थात रोजचं दर्शन या ठिकाणी घेतलं जातं. कारण एक मोठी देवी, ग्रामदेवता म्हणून म्हटलं तर कामतघर या गावाची. तर फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला, कुशल बाद झाला. 0 धावसंख्येवर बाद होतोय, अर्थात डक आउट असं म्हटलं जातं. कारण डक म्हणजे बदक आणि बदकाचं अंड हे साधारणतः 0 आकाराचं असतं. आणि जेव्हा प्रिन्स बाद झाला होता 1877 साली इंग्लंडचा, आणि वर्तमानपत्रामध्ये अर्थातच तो लेख आला होता की प्रिन्स बदकाच्या अंडावर बसून आला आणि तेव्हापासून 0 बाद झाला प्रत्येक खेळाडूला डक आउट असं म्हटलं जातं. मल्ल्यांचे सन्माननीय रविजी पाटील सरांना विनंती आहे की आपण यावं. तर यावेळी माझं आपण पाहिलं चेंडू निश्चित यॉर्कर पेसर. रवी पाटील सर मल्ल्याण यांना विनंती आहे की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यावं, ही नम्र होती. तर यावेळी आपण पाहिलं गोलंदाज सुमित यांनी मात्र आशिष ठाकूर आपल्याला बोलवत आहे. तर यॉर्कर पेसर चेंडू आपण पाहिलात फलंदाजसाठी. आदित्य हा नवीन फलंदाज मैदानात येतोय. पंचांच्या डावीकडून गोलंदाज, यशस्वी गोलंदाज ज्याने आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केले, सुमित तयार. आता मात्र आपण पाहिला चेंडू पासून थोडस दूर जातोय, दिशा टप्पापासून भरकटला आणि या ठिकाणी मात्र सैरचा इशारा आला.
एक धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावपळकर धावा येऊन पोचल्या त्या 13 घरामध्ये. 13 धावा धावपळकरला क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर याने वय 13 जेव्हा वानखेडे बॉल बॉयचं त्यांनी काम केलं आणि क्रिकेट कोणतंही काम हे निश्चितच कमी हीन असं नसतं असं पाहायला मिळालं. आणि आज 40 वयापर्यंत आणि 22.5 वर्ष ज्यांनी क्रिकेटला योगदान दिलं. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला बिरकावून दिलं. पाहूया पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. पाहूया पंचांचा इशारा आणि हा षटकार शानदार षटकार. यानंतर अतिशय महत्वाचा सामना असेल तो म्हणजे व्हिसेन कुरुळ विरुद्ध विघ्नहर्ता खारीकपाडा हा 3rd सामना. यातील एक संघ हा सुपर 3 आज प्रवेश करेल. आजच्या रात्रीमध्ये घराकडे जाताना विजेता संघ असेल आणि तो किमान 30,000 या स्पर्धेचा मानकरी ठरेल. पुढचं सामन्यातील प्रत्येक षटक हे 7,500 असेल. 30,000 किमान पारितोषिक म्हणजेच 24 सामना या ठिकाणी रंगला जाणार. अर्थात ते प्रत्येक चेंडूचा जर म्हणजे विचार केला तर प्रत्येक चेंडू हा 1250 पुढच्या सामन्यातला असेल. हे अर्थातच व्यावहारिक हिशोब जो आपण पाहिलात कॅल्क्युलेशन. मात्र पुढचा सामना असेल मैदानाकडे आपण वळूया. 23 अजूनही गरज आहे आणि गोलंदाज येतोय तो अर्थात जयंतमान मल्ल्यान संघाचा गोलंदाज शुभम. समोर मात्र डावकर फलंदाज आदित्य. मागच्या सामन्यामध्ये आदित्यने तब्बल 8 खेळून काढले होते. 4 योगदान दिलं होतं पण त्याची लाज जवाब गोलंदाजी जी पाहायला मिळत होती आणि अर्थातच पीपीएफ कुरुळ संघ हा विजय झाला होता. 12 आणि 23 गरज समोर असताना क्षेत्रेषामध्ये बदल केला जातो. आपण पाहता डावकर फलंदाज आहे. 1 या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला घेतला होता. 1 शॉर्ट पॉईंट आणला होता. 1 डीप एक्स्ट्रा कव्हर, 1 लॉंग ऑफ. ही रचना ऑफ साईडला शॉर्ट फाईल लेग आपण लॉंग लेग पाहताय. 1 डीप मिड विकेट, 1 वाईडिश लॉंग ऑन, 1 लॉंग ऑन. पहिला चेंडू हवेतून हुक केलाय. पाहूया क्षेत्रेषा चेंडूवर आहे. स्क्वेअर लेगला हा झेल फलंदाज बाद हा अर्थातच बनतो 3rd. याच माध्यमातून अर्थातच डीजे योगेशच्या माध्यमातून तर नवीन फलंदाज मैदान येतोय. फलंदाजांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात आदित्य या ठिकाणी मैदानातून बाद झाला. 0 धावसंख्येवर आतापर्यंत 2 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झाले ते अर्थात पीपीएफ कुरुळ संघाचे. नवीन फलंदाज येतोय मयूर. गोलंदाज शुभम यशस्वी गोलंदाज ठरतोय. पहिला चेंडू त्याने विकेट प्राप्त केला पंचांच्या डावीकडून उजवाताने. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूला बॅटच्या पट्ट घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रेषा चेंडूवर आला होता झेल घेण्याचा प्रयत्न. झेल मात्र नक्कीच सुटतोय. अतिशय कठीण असा झेल
मात्र एक धाव मिळाली ती संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून धावपलकावर धावांचं योगदान जाऊन पोचते ते तब्बल 3 गडी बाद धावा धावपलकावर येतात त्या 22 धावांची अजूनही गरज. क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र चेंडूफळीचं युद्ध आपण पाहतात आणि आमचे लाडके प्रेक्षक ज्याने या खेळावर खूप मोठं प्रेम केलंय आणि संपूर्ण परिसराचा आपण अभ्यास केला तर क्रिकेट कबड्डी आणि बैलगाडीची शर्यती याचा अर्थ जर पहिल्या सामन्यामध्ये आम्ही त्याचं वर्णन केलं होतं मैदानकडे वळूया पुढच्या सामन्यासाठी पुढच्या चेंडूसाठी. हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला डीप एक्स्ट्रा कव्हरला वन बॉल चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये येतोय फलंदाज अर्थात एका धावीचं योगदान देखील आपल्या संघाला देतोय. एक धाव मिळते संघाला फलंदाज होता तो अर्थातच मयूर याने आपलं खातं उघडलं. आता मात्र सुमित खेळण्याची तयार असेल ज्याने 2 षटकांच्या माध्यमातून तब्बल 17 धावांचं योगदान दिलंय. तो फलंदाज हा अतिशय महत्वाचा खेळाडू आपण पाहायला मिळतोय. शुभम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय उजव्या आणि फलंदाजाकडे एक मोठा फलंदाज 7-8 पॉवांचा रन अप आपण पाहतोय पंचचा डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू मात्र हा चेंडू अर्थातच पंचांकडे दाद मागतोय अर्थात सोयीचा इशारा येतोय आमच्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय आणि अशा प्रकारे एका धावीचं योगदान मिळते धावपलकर धावा येतात त्या या सोयीच्या माध्यमातून तब्बल 22-20 धावांची अजूनही गरज. क्षेत्रक्षण पूर्णपणे विखुरलेला आपण या ठिकाणी पाहतात 4 षटकांचा सामना लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षक तैनात केलं गेलं एक क्षेत्रक्षक लॉंग ऑफला देखील आणला जातोय. पुढचा चेंडू यावेळी बॅटच्या पड्डा चेंडू आलेला चेंडूला अर्थातच फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक धाव मिळते ती संघाला एक धावीच्या मधून धावपलकावर धावा येतात त्या 3 गडी बाद 23 धावा. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये शुभम जो यशस्वी गोलंदाज ठरला होता पहिल्या चेंडूवर त्याने आदित्यला डक आउट 0 धावसंख्येवर त्याने बाद केलं होतं ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील फारशी समाधान कामगिरी केली नव्हती आदित्यने अर्थात पीपीएफ कुरुळ संघासाठी मात्र तो बाद झाल्यानंतर मयूर हा नवीन फलंदाज येतोय या विमाचा चेंडू हवेत मिड विकेटला पुलचा फटका फसला क्षेत्रशी हात चेंडू हातामध्ये चेंडू विसावला आणि आणखीन एक फलंदाज बाद. देवदत्त नाके सरांनी जे योगदान दिलं होतं ते अर्थात जेजुरीचा खंडोबा हे प्रत्येक मराठी माणसाचं आराध्य दैवत असं म्हटलं कुलदैवत म्हटलं होतं आणि पण जर पुणेच्या पलीकडे गेलं तर महाराष्ट्र वरचं जे महाराष्ट्र आहे तिथे मात्र लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला उचलून घेऊन देवाच्या दर्शनामध्ये घेऊन जाण्याची प्रथा त्या ठिकाणी निश्चित पाहायला मिळते. जेजुरीमध्ये आपण याचं निश्चित दृश्य आपण पाहिलं असाल. तर मैदानाकडे नवीन फलंदाज येतोय प्रणित आतापर्यंत तब्बल 4 फलंदाज गमावलेत यावी गोलच्या दिशेने चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या अर्थात धावचीतच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. बाद झाला एकीकडे सुमित आपण पाहताय ज्याने अतिशय सुंदर योगदान दिलं 2 षटकारांच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत धावांचं योगदान दिलं ते 17. एकीकडे संपूर्ण पडझड पाहतोय या पडझडीतून सावरणारा एखादा नाखवा जी पुढची नौका पैलत रंगण्यासाठी येणं आवश्यक आहे ते अर्थातच पीपीएफ कुरुळ संघासाठी तो नाखवा मात्र नाही आहे. एका बाजूने एक किल झुंज दिलोय तो फलंदाज अर्थात सुमित नवीन फलंदाज येतोय शुभम आतापर्यंत तब्बल 5 फलंदाज गमावले पीपीएफ कुरुळ संघाने धावा धावपलकर आल्या त्या 23 षटक क्रमांक 3 ची समाप्ती या षटकात शुभमने चांगली गोलंदाजी केली 4 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला तर एक फलंदाज धावचीतच्या रूपाने बाद झाला 42 धावांचं लक्ष धावपलकर धावा आल्या त्या 23 म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 19 धावा. एकीकडे मात्र सुमित
एक आकांक्षित चांगली फलंदाजी करते पाहूया गोलंदाज शेवटचे षटक सुमित तयार होतोय आपला वैयक्तिक दुसरे षटक पहिला चेंडू यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय निश्चित स्कोअर लेगला क्षेत्रक्षक आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळते ती जय हनुमान एकाएकी झुंज देऊ जातो फलंदाज सुमित मात्र मैदानातून बाहेर होतोय आणि अशा प्रकारे आपण पाहिला त्या ठिकाणी सहावा फलंदाजून गमावलाय धावपलकावर धावा आल्या त्या 23 तो तसं या ठिकाणी क्रिकेटमध्ये देखील आपण पाहायला मिळतं की होत्याचं नव्हतं कधी होईल सांगता येत नाही कारण 1983 वर्ल्ड कप तुम्ही पाहिला असेल 183 धावांचं लक्ष समोर असताना वेस्ट इंडिज सारखा संघ पराभूत झाला हे क्रिकेट होतं यावेळी मात्र आपण पाहिलात की माझे शब्द हवेतच होते यावी चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफला येतो एक उत्तुंग असा गगनभेदी षटकार 6 धावा आता 13 धावांची गरज आहे चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू आणि 13 धावा हा षटकार शुभमच्या बॅटमधून वेस्ट इंडिज संघाचा क्रीज गेली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला चेंडू षटकाराने खातं उघडलं तसं शुभमने देखील षटकाराने खातं उघडलंय पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून फिरकावून दिलाय लागोपाठ येतो आणखीन एक मोठा षटकार मल्ल्यान संघाने 8 गडीबाद 1 धावात धावपलकर नोंदवले होत्या या 2 षटकाच्या मध्ये धावपलकर धावा येतात त्या 35 आणि आता मात्र 3 चेंडू 7 धावांची गरज 3 चेंडू 7 धावांची गरज आहे माझे शब्द हवेत होते क्रिकेटमध्ये मी मगाही सांगितलं की राज्यकर्ते जसं रंग बदलतात तसं क्रिकेटमध्ये रंग बदलतात आणि रंग बदल संघाच्या माध्यमातून 2 षटकार आले आणि 2 षटकाराने सामन्यात बदललं चेंडू येणारे 3 चेंडू अर्थातच तीन चेंडू 7 धावा आता मात्र खेळामध्ये उत्साह निश्चित वाढलेला आपण पाहायला मिळतोय हा चेंडू निर्णायक असेल यावेळी मात्र आपण पाहिला तर निश्चितच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र शरीराला स्पर्श केला यष्टीशक चेंडूवर आला आता समीकरण बनते येणारे 2 चेंडू आणि 7 धावा 2 चेंडू 7 धावा नाणेफेक जिंकली होती ती अर्थात पीपीएफ कुरु संघाने त्यामुळे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असेल कारण नाणेफेक जर सामना बरोबर जातो प्रथम विकेट आणि त्यानंतर नाणेफेक याचा विचार केला जाईल जर्मन मल्ल्यान संघाने तब्बल 8 विकेट गमावल्यात तर या ठिकाणी मात्र 6 विकेट गमावलेत त्यामुळे 2 चेंडू 7 धावा गोलंदाज तयार सुमित कार्पेटच्या साने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडू येतोय आणि दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न पाहूया यावी नेमकं काय घडतंय दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली 2 धावा पूर्ण झाल्या आता मात्र मागचा सामना जावेद मेहंदाज आणि चेतन शर्मा जे आपण पाहिलं होतं ते अर्थात सामना कुठला होता तो विघ्नहर्ता खारीपाडा संघाचा जो फलंदाज होता ज्याने किरणने शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज षटकार मारला होता तीच परिस्थिती या ठिकाणी येते आता मात्र धावसंख्या धावपळकर आली ती 37 5 धावांची गरज आहे म्हणजे षटकार येणं आवश्यक आहे अंतिम चेंडू असेल 4 धावा देखील चालू शकतील मात्र अंतिम चेंडू कोण ठरणार जावेद मेहंदाज कोण ठरणार चेतन शर्मा
अतिशय आठवी लढत, हृदयाची धडकन वाढवणार सामना। डॉक्टर सांगतात की 80 ते 120 तुमचा रक्तदाब असेल तिथपर्यंत ठीक आहे, परंतु 130 नंतर जर रक्तदाब गेला तर मात्र पंचायत निर्माण होते, कारण कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक 2 वर्षापूर्वी सामना 5 तासांना अशाच प्रकारे त्यांचा सामना ते हरले, अर्थात शिवाजी शेट शेलार नगरसेवक होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि अर्ध्या तासात ते गतप्राण झाले। हा इतिहास आहे क्रिकेटमधला। अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहूया, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअरच्या दिशेने, शेतीशी चेंडू येतोय, एक धाव फलंदाज पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न, मात्र फलंदाज निश्चितच या ठिकाणी धावचित असेल आणि अशा प्रकारे हा सामना मात्र जिंकला जातोय। तो जय हनुमान मल्हार संघ विजयी, विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, PPF कुरुळ संघाला पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चांगलं क्रिकेट खेळलं गेलं, अंतिम सामन्यामध्ये रंग भरण्याचा प्रयत्न PPF